आलो आहे औषाच्या किल्ल्यावरती आणि हा पाठ्यामध्ये दिसतो तुम्हाला तो औषाचा किल्ला आणि जवळ आहे आपल्यापासून म्हणून आपण आज आलो होतो. आज वातावरण पण चांगलं आहे आणि बाहेरून अशी तटबंदी आणि याची ही एंट्री. तर आपले पुढचे जी माहिती आहे तुम्हाला आता इथून कळेलच. ही आहे आपली मेन एंट्री. आपण पार्क केली आपली बाईक इथे. एक मस्त पार्किंग सापडलं आपल्याला आणि इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. पाठीमागच्या साईडला आम्हाला सांगितलं की तुम्ही व्हिडिओ वगैरे काही काढू नका आणि नेटवर तर अजिबात टाकू नका असं सांगितलेलं आहे. तरी पण आपण आता थोडेफार व्हिडिओ काढूया इथे आणि इकडून तो रस्ता येतो आपण वरतून आलो आहे. टोपीमध्ये गोळे पण आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अशी एवढी झाडी बघायला मिळेल आणि घनदाट अशी झाडी आहे. भुयारी मार्ग आहे की ते बोलच खोल आहे आतमध्ये. आत पण लाईट पण येते. याच्यातून वरतून लाईट येते दिसते आतमध्ये. बघायचं काय खड्डा दिसतो आतमध्ये बराच मोठा. धान्याचे कोठार असते. हा बहुतेक. हा धान्याचे कोठार असते. एवढंच आहे पण लाईट येतो वरतून. वरतून बघायला मिळेल आपल्याला काय. आम्ही आत्ता या रस्त्याने आलो आणि इथून आता वरती असं आलेलं आहे. इथून अशी ही तटबंदी सगळी. तटबंदीच्या कडेने तुम्हाला लांब तिकडपर्यंत जाता येतं आणि या साईडला इथे एक अमेझिंग अशी विहीर आहे. वारव जुन्या काळातला आपण म्हणू शकतो. इकडे काहीतरी एक्सायटिंग रोहितला सापडलेलं आहे. बघू आपण काय. ओके वरता चढता येतं इथं आणि इथून व्ह्यू पण दिसतो आहे खूप भारी. अरे बाप एवढी मोठी तोफ आहे मस्त. नाही मस्त अशी तोफ आहे केलेलं आहे आणि इथून दिसणारा वीर आहे. अरे बाप इथे खूप जास्त मोठी वीर आहे म्हणून वरती चढूया.
इथे एवढी मोठी विहीर आहे, पाण्याचा साठा भरपूर मोठा आहे। जो आपण 12 दाखवला मगाशी तो इथून असा दिसतोय। तर याच्यामध्ये पण दोन तीन मजले दिसतात तुम्हाला, एक खाली एक मजला आहे, इथे एक मजला आहे, असे दोन मजले आहेत। आणि ॲज युजुअल बरीच घाण आहे इथं, शक्य नाही आपल्याला खाली पण जाणं। आपण पलीकडे फक्त जाऊ शकतो, तिथून एक वेगळा व्ह्यू दिसेल आपल्याला, पण ट्राय करू गेलो तर दाखवतो तुम्हाला। इथून एक दुसरा व्ह्यू बघूया। असा व्ह्यू दिसतोय आपल्याला इथून। या विहिरीची आणखीन एक गोष्ट जी खूप भारी वाटते मला, की तुम्हाला विहिरीमध्ये उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत। आणि इथून ज्या पायऱ्या दिसत आहेत ह्या अशा डायरेक्ट पाण्यामध्ये जातात, म्हणजे जिथं विहिरीचं पाणी आहे प्रॉपर, जिथंपर्यंत विहीर आहे, जिथंपर्यंत पाणी आहे, तिथंपर्यंतच तुम्हाला डायरेक्ट पाण्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता, एवढी भारी सोय इथे केलेली आहे। हे बघा पाणी दिसतं खाली, तर त्या पाण्यापर्यंत आपण डायरेक्टली उतरू शकतो। किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अशी झाडं दिसतील, भरपूर बरीच झाडं आहेत आतमध्ये, जंगलासारखं आहे। आणि फक्त ही जी साईडची जशी तटबंदी आहे, त्या तटबंदीतून तुम्हाला फक्त कड्याने फिरता येतं, आतमध्ये झाडं असल्यामुळे आत काय फिरता येत नाही आहे। तटबंदीतून एका तटबंदीच्या साईडने इथं फक्त तुम्हाला किल्ल्याचा हा व्ह्यू बघायला मिळेल। तुम्हाला किल्ल्याचा कम्प्लिटली एक साईड व्ह्यू, बाहेरचा व्ह्यू तुम्हाला इथून बघायला मिळतो। बाकीच्या तटबंदीवरून असे बुरुजावरून तुम्हाला छोटे छोटे दरवाजे आहेत, पण इथं बराच मोठा दरवाजा आहे, तर इथून तुम्हाला भरपूर असा मोठा व्ह्यू बघायला मिळतो। हे सगळं कडेचं कंपाऊंड आहे, पलीकडे लोकांची शेती आहे, आतमध्ये पाणी वगैरे असेल पावसाळ्यात, आणि ही असं कडेने कम्प्लिटली अशी तटबंदी आहे। आणि प्रत्येक मृताच्या अशा कोपऱ्यावरती आतमध्ये एक अशी प्रत्येक ठिकाणी एक अशी तोफ आहेच आहे। तर इथे एक तोफ आहे जिला लोखंडाचं प्रोटेक्शन दिलेलं आहे, आणि याच्यावरती डिझाईन पण खूप भारी भारी एकदम पाहू शकता तुम्ही। याच्यावरती काय काय लिहिलेलं पण आहे, पण ते मला वाटतंय इंग्लिशमध्ये आहे असं वाटतंय। ठीक आहे, ओवरऑल तुम्ही एक तोफेचा व्ह्यू बघा। आणि तोफी भारी वाटते, जरा थोडीशी वेगळी वाटते बाकी तोफींपेक्षा। जायला रोड आहे आपल्याला, एक छोटासा रोड आहे। इथून वरती काय आहे आपण बघूया। हा सगळ्यात टॉप व्ह्यू आहे इथला, आणि या साईडून तुम्ही बघाल या कोपऱ्यातून तुम्हाला आणखीन जास्ती वरून व्ह्यू बघायला भेटेल। किल्ल्याचा सगळा कम्प्लीट व्ह्यू या कोपऱ्यातून बघायला मिळेल। अच्छा, इकडं पण आहे का? इकडं पण एक व्ह्यू आहे, इकडे मिस्टर रोहित गेलेले आहेत। इथून असा कम्प्लिटली अमेझिंग व्ह्यू दिसतो आहे, कम्प्लिटली टॉप व्ह्यू आहे हा। त्यावेळेसचे विटा बघा, तसे छोट्या छोट्या विटा आहेत, एकदम छोट्या छोट्या विटा आहेत। इथं काही झेंडा बिंडा फडकवायचे असं वाटतं, इथं काहीतरी झेंडा बिंडा फडकवत असेल त्यावेळेस। किल्ल्याची जी बाउंड्री आहे ती कम्प्लीट अशी आहे, तिकडे गावातून जाणार रोड आहे, आणि कम्प्लीट एवढी मोठी बाउंड्री आहे किल्ल्याची। किल्ला बराच मोठा आहे।
किल्ल्याचा बेस्ट व्ह्यू तुम्हाला इथून दिसेल। इथून तो जो आहे तो मेन एंट्री आहे, फर्स्ट दिसतोय तो। त्यानंतर तिथून आतमध्ये आल्यानंतर दुसरा दरवाजा, तिसरा दरवाजा लागतो आणि इथे आपला मेन दरवाजा। तिथून दिसणार नाही तुम्हाला, पलीकडून दाखवतो मी। हा बघा, हा आहे मेन दरवाजा आणि इथं तोफा वगैरे ठेवल्यात खाली। तिकडून पण जाऊ शकता आणि इथून पण जाऊ शकता, दोन्ही ठिकाणी जाऊ शकता। पण हा मेन एंट्री आहे, मेन दरवाजा हा आहे। आणि ही एक आहे जागा, एक कोपऱ्यावरचा बुरुज आहे हा। तर तिथून तुम्हाला असा हा व्ह्यू दिसेल। मी या साईडला आला तर इकडं फक्त आणि फक्त झाडी आणि बाकी सगळे दिसेल। या साईडला समोर तुम्हाला हा व्ह्यू दिसतो आहे, जो आपण आला तो व्ह्यू दिसतो आहे। आणि हाच सगळ्यात बेस्ट व्ह्यू मला वाटतो आहे। व्लॉगिंग करणं मित्रांनो तसं सोपं नाही बरं का, असं फार अवघड आहे। ट्रॅव्हल करावं लागतं, उन्हातानाचं फिरावं लागतं, स्पॉन्सर शोधावे लागतात, राईड कम्प्लीट करावे लागतात। आणि अशी व्लॉगर लोकांकडून लाईफची थट्टा पण बघावी लागते। खाली जाण्याचा भुयारी मार्ग औशा किल्ल्याविषयी थोडीफार माहिती आम्हाला जी इंटरनेटवर भेटली ती तुम्हाला सांगतो। तर औशाच्या किल्ला जो आहे तो एक भुईकोट प्रकारचा आहे। तो क्षेत्रफळ आहे ते 24 एकर 30 गुंठे आसपास क्षेत्रफळ आहे। आणि याच्या आतमध्ये जवळपास तुम्हाला येण्यासाठी जवळपास 2 ते 3 दरवाजे लागतात। त्यातला एक दरवाजा जो मेन आहे तो भरपूर मोठा आहे। त्यानंतर आतमध्ये तुम्हाला 3 विहिरी बघायला मिळतात। एकाचं नाव आहे परिबा, दुसरं नाव आहे कटोरा, तिसरं नाव आहे चांद। तर चांद विहीर आम्हाला दिसली आणि आणखी एक विहीर दिसली जो नाव माहीत नाही, जलमहाल टाईपमध्ये एक विहीर होती, तर त्याचा पण उल्लेख इंटरनेटवरती आहे। तर तशी एक विहीर दिसली, बाकी तिसरी विहीर आम्हाला दिसली नाही। त्यानंतर औसा शहराचं नाव कसं औसा पडलं याच्याबद्दल एक थोडा उल्लेख होता की जेणेकरून जुन्या काळामध्ये काही संस्कृत एक शब्द होता, एका लेखकाने त्याचं एक नाव दिलं होतं की जेणेकरून त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं, तर त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं की औच्छ म्हणून। तर ते औच्छ नाव जे होतं त्याचं पडत बोलरीतीनुसार त्याचं नाव बदलत जाऊन ते असंही वगैरे होत गेलं, औच्छ झालं आणि त्यानंतर परत औसा असं झालं, त्यामुळे याचं नाव औसा असं पडलं। तरी थोडीफार माहिती आम्हाला इंटरनेटवरती भेटलेली, तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती इंटरनेटवरती किती माहिती किती खरी किती खोटी असते, तर आपण जेवढा विश्वास ठेवूया तेवढा ठेवूया।